इंस्टाग्राम पे कुछ तो मिल चुका है हां जय भवानी जय शिवाजी गड़ियां को बहुत बजे गड़ियां को बहुत बजे जय भवानी जय शिवाजी भूमिका आमची एकच आहे, हा पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे, शिवसेनेलाच राहावा या मागणीसाठी आज आम्ही जवळपास 3,500 गाड्या आहेत, 25,000-30,000 शिवसैनिक या आधीने आम्ही वर्षा बंगल्यावरती आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते प्रमुख नेते आदरणीय एकनाथजीभाई शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी निघालेलो आहोत. काय दावा आहे? जागा ही शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आहे, कारण तो हक्क आहे शिवसैनिकांचा. काय आधार? आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. गेल्या 40 वर्ष झालं, एक टर्म अपवाद ओळखता 35 वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे की जिथं 35 वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला, त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाढा आत्मविश्वास आमच्या शिवसेनेला आणि आम्हाला आहे. तुम्ही चुकून प्रचारही सुरू केले? माझा प्रचार आजही सुरूच आहे. मी इच्छुक उमेदवार शिवसेनेतून आजही आहे, त्याच्यामुळं की मी उमेदवार आहे का, मी प्रचार केलाय का, सुरूच आहे माझा. माझा प्रचार थोडी बंद आहे. त्याच्यामुळं हे सर्व शिवसैनिक घेऊन आम्ही आज वर्षा बंगल्यावरती चाललेलो आहोत. आदरणीय आमचे नेते, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे साहेब यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना सविस्तर मतदारसंघाचा आढावा देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या नेमकी नाराजी कोणावरती आहे? उमेदवारावरती नाराजी आहे की राष्ट्रवादी पक्षावरती नाराजी? माझी नाराजी कोणावरतीच नाही, पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे, गेले 40 वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला, आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार नाही. हीच भावना आपण बघितलं असेल की गेले 3-4 दिवस झालं, जो सर्वसामान्य कार्यकर्ता, अजून तर कुठला नेता पुढे नाही आला, पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढे येऊन हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता करतो. निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर या राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजीभाई शिंदे साहेब करतील असा मला गाढा विश्वास आहे. मी तुमची भूमिका मांडल्यानंतर जर पक्षाचे निर्णय तुमच्या मनासारखा घेतला नाही शिवसेना, तुमची भूमिका काय राहणार? कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही. जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर 100% याचा विचार नाही व्हावा, पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्षासाठी याचा विचार करेल, एवढंच मला सांगायचं. भूमिका काय घेणार आहे पुढची? वेळ आहे त्याला अजून. ज्यावेळेस भूमिका घेणार त्यावेळेस निश्चित, जसं आज आपण या ठिकाणी आलात, काही प्रश्न विचारले मला, निश्चित बोलून घेऊन सांगेल, भूमिका स्पष्ट तुमच्या पुढेच करेल.